प्रजासत्ताकाचा विजय असो, भारतीय प्रजासत्ताकाचा भारतीय प्रजासत्ताकाचा विजय असो। थँक यू। असा काही विद्यार्थ्यांनी खाली बसा, पाहुणे केले शिवाय धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी डोंबिवलीकर स्वप्नील, तुमचा मनापासून स्वागत आपल्या या चॅनलमध्ये। मित्रांनो, 10 वर्षानंतर शाळेत आल्यावर जी प्रतिक्रिया असते, जे ताजं तारुण्य असतं, जे काही असतं आपलं, जे पूर्वीपासून आपलं नातं जोडलेलं आहे या शाळेशी, ते खरंच खूप केविलवाणी वाटतं की आता शाळेकडे बघितलं तर खरंच एकदम वेगळंच वाटतं। पण जे लहानपण आणि बालपण जे या शाळेमध्ये गेलं, ते खरंच खूप महत्त्वाचं होतं आणि या शाळेने आम्हाला घडवलं आणि आत्ता मोठे झालो आहोत। पण या शाळेसारखी शाळा कुठं भेटणार नाही आणि या शाळेमध्ये खरंच खूप मजा केली मित्रांनो। आठवणी आहेत, खूप आठवणी आहेत, सांगण्यासारखं खूप आहे मित्रांनो। पण सांगायला गेलं तर बरंच काही आहे, पण एवढं आपल्याकडे वेळ नाही आहे। सो जय हिंद मित्रांनो, आज संविधान दिवस आहे, बाबासाहेबांनी आपल्या लोकांसाठी भरपूर काही करून ठेवलं आहे, त्याचा लाभ आपण सर्वांनीच घ्यावा। आणि मे बी 9 वाजल्यापासून घाटकोपर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत जी संविधान रॅली आहे, भरपूर सगळ्यांनी त्यामध्ये सामील व्हा आणि सगळ्यांनी लाभ घ्यावा या रॅलीचा, आपल्या या संविधान रॅलीसाठी। आणि संविधान हे खरंच खूप महत्त्वाचं आहे, बाबासाहेबांनी खूप मेहनत करून ते लिहिलेलं आहे आणि त्याचा फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे। तर मित्रांनो, आता निघायची वेळ झाली, आता झेंडावंदन बऱ्यापैकी पार पडलेलं आहे, चांगले कार्यक्रमही होते। आता चाललो आहे दादरच्या दिशेने, तिथे कॉलेजचे फ्रेंड्स भेटणार आहेत मित्रांनो, त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत संविधान रॅलीला। तर मित्रांनो, माझी बाईक तिथे पार्क केलेली आहे आणि मी आता बाईक काढायला चाललो आहे। आणि हा जो समोर बंगला दिसतोय मित्रांनो, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्नचे शिल्पकार यांचा हा राजगृह तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, आंबेडकरांचं राजगृह दादर हिंदू कॉलनीमध्ये आहे, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगृह, अगदी माझ्या शाळेच्या जवळच आहे मित्रांनो, त्यामुळे लहानपणापासून या राजगृहामध्ये माझं येणं जाणं असायचं मित्रांनो। आणि खरंच खूप महान व्यक्ती आहेत, हा माझ्या शाळेचा रोड बॅक साईड आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या रोडने मी चालत जायचो मित्रांनो शाळेतून सुटल्यावर, आणि आता या रोडने परत चालतोय, खरंच खूप बरं वाटतंय। आणि पुन्हा ते दिवस जेव्हा आठवतात एखाद्या माणसाला, तेव्हा खरंच जी प्रतिक्रिया असते ती प्रतिक्रिया ना मित्रांनो खरंच जागी होते। ती वरती दिसते ती माझी शाळा, असे वर्ग होते, त्या वर्गामध्ये आम्ही माझी बाईक आलेली आहे मित्रांनो। आता बाईक बघा, ए
येत आहे मित्रांनो, कसं वाटलं आपला हा व्हिडिओ? आजचा प्रजासत्ताक दिनचा खरंच व्हिडिओ खूप छान गेलेला आहे आणि सगळ्यांना मनापूर्वक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या. सगळ्यांनी एकत्र या, एकत्र राहा, भांडण तंटा करू नका. आपल्याला एकत्र येऊनच देश घडवायचा आहे आणि तो तुम्ही आणि आम्ही मिळून एकत्र घडवू शकतो मित्रांनो. सो प्लीज, जे काही वाद आहेत, जातीवाद आहेत, ते करू नका. तुम्ही आणि आम्ही एकत्र आलो तर अख्खा महाराष्ट्र आपण घडवू शकतो. तर आता मित्रांनो एक्झिट घेतो आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, सी यू.